चंद्रपूर गडचिरोलीचे प्रश्न वेगळे आहेत, वर्धेच्या परिसरातले प्रश्न वेगळे आहेत, इथल्या लोकप्रतिनिधी आणि सहकारामध्ये काम करत असणाऱ्या वेगवेगळ्या कार्यकर्त्यांना संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना घेऊन मी सगळी पाहणी केली। बहुतेक गावामध्ये सरपंच आणि ग्रामस्थ आदर होते। आता पण आपण कानोली म्हणून हे हिंगणघाटचं तालुक्यातलं गाव आहे, इथं पण सगळे सरपंच आमचे रमेशराव आणि त्यांचे सगळे सहकारी हजर आहेत। आता इथं पुनर्वसन ज्या गावांचं झालं तिथले प्रश्न वेगळे आहेत। काही ठिकाणी जमीन अक्षरशः खरडून गेलेली आहे, काही ठिकाणी जमिनीमध्ये दुसरा गाड येऊन बसलेला आहे, विहिरी बुजल्या गेलेल्या आहेत, रस्त्याची दयनीय अवस्था झालेली आहे। पिकं आता यांना पुन्हा बियाणं देत असताना कपाशीचं आणि सोयाबीनचं बीज होऊन चालणार नाही, कारण तो सीझन येण्यात जमा आहे। आणि आता यांना अर्ली व्हरायटीचं तुरीचं बी द्यावं लागेल, तसंच हरभऱ्याचं बी त्या ठिकाणी द्यावं लागेल, तर त्या शेतकऱ्याला मदत त्या ठिकाणी होऊ शकते। आणि जी काही पिकं त्यांची वाया गेली त्याच्याकरता भरीव अशा प्रकारची मदत ही राज्य सरकारने दिली पाहिजे। ह्याच्यात आता अजिबात अडेल तट्टूपणाची भूमिका घेऊन चालणार नाही, कारण हा लाखाचा पोशिंदा जो आमचा शेतकरी आहे तोच मराठवाडा विदर्भ आणि महाराष्ट्रात जिथं जिथं पूरपरिस्थिती निर्माण झाली, अतिवृष्टीची परिस्थिती निर्माण झाली त्या सगळ्या भागामध्ये झालेलं आहे। आता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघं जण नवेच आहेत, ते म्हणतात की आम्ही दोघं मिळून हे सगळं करू। आम्ही त्यांना सांगतो तुमच्या जोडीला इतर पण सहकारी घ्या, परंतु काय त्यांची अडचण आहे त्यांची त्यांना माहिती, त्यांना दोघांनाच हे सगळं पेलवणार असेल तर त्यांनी पेलवावं। पण राज्यातल्या चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या सगळ्या जनतेच्या समस्या ह्या तातडीनं दूर कराव्यात, तातडीनं त्यांना सर्वतोपरी सहकार्य करावं, सगळे पंचनामे ठराविक काळामध्ये पूर्ण करावेत, अशा प्रकारची माझी राज्याचा विरोधी पक्ष नेता या नात्याने तमाम माझ्या शेतकऱ्यांच्या वतीनं मागणी। SDRFचे नियम काही उपयोगाचे नाही। आम्ही गेल्या वेळेस उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली देशाच्या पंतप्रधानांना भेटलो होतो की SDRFचे नॉर्म जे नियमावली ठरवली ती फार जुनी आहे, आता बरेच वर्ष त्याला झालेली आहेत, महागाई वाढलेली आहे, तेवढ्या तुटपुंज्या रकमेमध्ये काही होणार नाही। मग त्यावेळेस आम्हाला पंतप्रधानांनी सांगितलेलं आहे की आम्ही ते बदलतो आहे, परंतु वर्ष झालं दुर्दैवाने ते अजून बदलले गेलेले नाहीत। आम्ही सरकारमध्ये असताना आम्ही SDRFचे नॉर्म बाजूला ठेवले आणि त्याच्या तिप्पट चौपट मदत ही राज्यातल्या बाधित शेतकऱ्यांना अडचणी नैसर्गिक संकटामध्ये सापडलेल्या शेतकऱ्यांना केल्याचं आम्ही आमच्या काळामध्ये निर्णय घेतलेले होते। तशाच पद्धतीचे निर्णय एकनाथराव शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे राज्याच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांनी घेतले पाहिजे असं माझं स्पष्ट मागणी आहे। 2 हेक्टर म्हणजेच 5 एकराची अट आहे। 5 एकराच्या वरचा लाभार्थी असेल तर तो त्याला 5 एकरापर्यंतच मदत केली जाते। मराठवाडा विदर्भामध्ये परिस्थिती वेगळी आहे, बाकीच्या ठिकाणी लँड होल्डिंग हे कमी असतं, 1.25 एकर, 1/2 एकर, 1.5 एकर, 2 एकर असं त्याच्यावर तिथं ते चालतं। इथं थोडंसं आत्ताची गंभीर परिस्थिती बघता, शेतकऱ्यांची झालेली वाताहत बघता, लोकांच्या घरांची झालेली पडझड बघता आणि त्यांचा प्रपंच जो उघड्यावर पडलेला आहे ते सगळं बघता आपल्याला त्यामध्ये बदल करावा लागेल, तशा प्रकारची मागणी आम्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना करू।